Welcome to Smart School Kids Zone, your favorite school. Yes, welcome to Smart School Kids Zone, aapka pyara school. And today's topic is He Pise Konachi. मराठी सुलभ भारती इयत्तापाची पाठ क्रमांक 4 ही पिसे कोणाची. खूप छान गोष्ट आहे ही, तुम्हालाही आवडेल, तुम्हालाही पक्ष्यांसोबत ही गोष्ट घेऊन जाईल. तर करूया एका मजेदार गोष्टीला सुरुवात. त्या अगोदर तुम्ही आमची ई लर्निंग वेबसाईट smartschool.infolips.com, स्पोर्ट्स साईट foreignsports.com, मराठी विषय सर्व काही marathirang.com, अँड्रॉइड एज्युकेशनल गेम अँड क्राफ्ट चॅनल यांची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा. तर करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. आज आम्ही मराठी रंग इन्फोलिप्स या चॅनलवर भारतीय राष्ट्रपतींची नावे ही एक यादी पूर्ण बनवलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारताच्या नव्या राष्ट्रपतीची नियुक्ती झालेली आहे 15व्या राष्ट्रपती, आणि त्या कोण आहेत, द्रौपदी मुर्मू. तर या अगोदर किती राष्ट्रपती होते, कोणकोणते होते आणि त्यांचा कार्यकाळ काय होता, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नक्की जाऊन चेक करा. ठीक आहे, तर करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. ही पिसे कोणाची. मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. हा आहे तो धडा, धडा आपण व्यवस्थित वाचून घेऊ, समजून घेऊ. ठीक आहे, ही पिसे कोणाची. ही मुलगी आहे, ही मुलगी बाहेर गेलेली असते आणि तिला ही पिसे सापडतात आणि मग त्यावरून ही पुढची कहाणी सुरुवात होते. मिनूचे घर शेतात होते, ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला दोन पिसे दिसली, तिने ही पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली, तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडी ताई कोंबडी ताई, ही पिसे तुझे आहेत का? इथे बघा हे पिसे कसं लिहिलं आहे आणि इथे बोलताना बघा कसं लिहिलेलं आहे, पिसं. तर आपण शक्यतो लिहिताना असे लिहितो, बोलताना असं उच्चारतो, पण कधी कधी असं शब्दाच्या शेवटी असं लिहिलं तरी त्याचे दोन्ही रूपं सेमच असतात आणि त्याचं पिसन असं उच्चार न करता पिसं असं उच्चार करायचा. ठीक आहे, तर बघूया ही कहाणी पुढे अजून काय कसे काय आहे. कोंबडी कोंबडीला विचारताच कोंबडी बोलते, कोंबडी पिसांकडे निरखून पाहते, लक्षपूर्वक पाहते. नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत, असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. खुराडा म्हणजे काय, कोंबडीचे घर. पुढे कोणाचे आहेत बरं ही पिसे, असं म्हणत मिनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या हे हा पक्षी दिसलाय. हा पक्षी कोण आहे, कबूतर. बरोबर, मग आपली गोष्ट पुढे वर आहे. पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले, त्याला पाहून मिनूला वाटले याची तर नाहीत ही पिसं. तिने कबूतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसं तुझे आहेत का? कबूतर म्हणाले, नाही गबाई, ही पिसं माझी नाहीत. कोणाची आहेत बरं ही पिसं, या विचारात मिनू पुन्हा निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. हा बघा आहे मोर, छान आहे ना. त्याची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून पाहिली, का ती मोराच्या पिसारांसारखी दिसत आहेत का, तर ती अजिबात तशी दिसत नव्हती. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसे कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसाचे निरीक्षण केले, तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. आता मोराने ही पिसे कोणाची आहेत ते सांगितलेलं आहे. मिनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कुठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती, तिने बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत, तुला शोधत होते, ही घे तुझी पिसं. तर जशी मिनू त्या बदकाला भेटते ती काय सांगते, ही तुझी पिसं आहेत, मला ही सापडलेली आहेत आणि मी तुला तू शोधत शोधत ही तुला देण्यासाठी इथपर्यंत आलेले आहे, ही तुझी पिसे घे परत. छान आहे ना गोष्ट. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि गोष्ट पुढे वाचूया आपण काय ती. बदकाला मिनूचे कौतुक वाटले. बदक मिनूला म्हणाले, मिनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत, तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर तू सांभाळून ठेव. म्हणजे आपल्याला जसा एक छंद असतो ना वेगवेगळ्या पोस्टाच्या कार्डचा किंवा वेगवेगळ्या चित्रांचा संग्रह करायचा, तसा हा आपण एक वेगवेगळ्या पक्ष्यांची पिसं गोळा करण्याचा एक चांगला छंद करू शकतो. मिनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. मग आता यापुढे ती जशी तिला वेगवेगळी पिसे मिळतील तशी ती तिच्या वहीत साठवून ठेवणार आहे आणि ती पिसे कोणाच्या आहेत याचीही ती नोंद करू शकेल. तुम्ही अशा प्रकारचा छंद जोपासू शकता. यामुळे आपल्याला
एक विशिष्ट संग्रह करण्याची सवय लागते, एखाद्या विशिष्ट गोष्टीची माहिती गोळा करण्याची सवय लागते. गोष्ट संपलेली आहे. गोष्ट जी छान होती, मग बघूया आपण या गोष्टीवरचे काही प्रश्न. गोष्ट आपण जर चांगल्या प्रकारे वाचली असेल आणि लक्षपूर्वक ऐकली असेल तर या गोष्टीवरील जितकेही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण सहज देऊ शकू. बघूया प्रश्न. सर्वात पहिले आपण शब्दार्थ बघूया या कहाणीमध्ये, या गोष्टीमध्ये कोणकोणते वेगळे शब्द आले होते. तर हा होता दूर. दूर म्हणजे लांब. निरखून पाहणे म्हणजे लक्षपूर्वक पाहणे. त्यानंतर मोहक, मोराचा पिसारा मोहक दिसत होता ना, मोहक म्हणजे सुंदर. खुराडे, खुराडे म्हणजे कोंबड्याचे किंवा कोंबडीचे घर. तर हे शब्दार्थ बघून झालेले आहेत. पुढचा प्रश्न काय, उत्तरे सांगा. पहिला प्रश्न आहे मेनूचे घर कोठे होते. आपल्याला माहित आहे मेनूचे घर शेतात होते. दुसरा प्रश्न आहे मेनू कोणाकोणाला भेटली. मग ती कोणाकोणाला भेटली, पहिली भेटली कोंबडीला, त्यानंतर कबूतर, त्यानंतर मोर आणि मग शेवटी भेटली ती बदकाला. मग मेनू कोंबडी कबूतर मोर आणि बदकाला भेटली. ओके, तिसरा प्रश्न बघूया. मेनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला. कोणी सांगितला, मोराने. मेनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. चौथा प्रश्न बघूया, पिसे कोणाची होती. आता मोराकडूनच तिला समजलं होतं पिसे कोणाची होती, बदकाची होती. आणि यातला पहिल्या प्रश्नातला शेवटचा प्रश्न आहे, बदकाने मेनूला काय सांगितले. काय सांगितले, बदकाने मेनूला सांगितले, मेनू तू माझी पिसे देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्या जवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. ते हे बदकाने मेनूला सांगितलं. या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, रिकाम्या जागी जुळणाऱ्या पर्यायापुढे अशी खूण करायची आहे. मग पहिला प्रश्न बघूया, पिसे सापडल्यावर मेनूला. हे डॉट डॉट दिलेलं म्हणजे पुढे काय येणार आहे त्याचे तुम्हाला इथे पर्याय दिलेले आहेत. अपर्याय हे पिसे कोणाचे आहेत ते माहीत करून घ्यायचे होते आणि पिसे घरी न्यायची होती. मेनूला खरंच पिसे घरी घेऊन जायची होती का. जर तसे असते तर ती पिसे कोणाचे आहेत हे शोधण्यासाठी पुढे गेलीच नसती, म्हणून तिला पिसे कोणाचे आहेत ही माहीत करून घ्यायचे होते. त्यामुळे आपण वरच्या चौकोनात अशा प्रकारची खूण देणार, बरोबरची खूण. ओके, प्रश्न क्रमांक 3, जोड्या जुळवा. इथे अ गट आणि ब गट दिलेले आहेत. मग पहिल्या गटात काय आहे, बदक कोंबडी कबूतर, आणि ब गटात आहे झाड नदी खुराडे. मग बदक कुठे होता, नदीकाठी. कोंबडी कुठे होती, खुराड्यामध्ये जात होती. कबूतर झाडावर बसलेले होते. मग या प्रकारे आपण अ आणि ब गटाच्या जोड्या लावलेल्या आहेत. उदाहरणे वाचा, त्याप्रमाणे लिहा. उदाहरणे दिलेली आहेत येथे बघ. घर, घर म्हणजे घरापासून, घराजवळ, अशा प्रकारचे शब्द तयार केलेले आहेत. खुराडे, खुराड्या. मग आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. गाव, मग आपण गावापासून काय बनवू शकतो, गावापासून, गावाजवळ किंवा गावात, हे शब्द तयार होऊ शकतात. तळे, तळ्यापासून, तळ्यापासून, तळ्याजवळ, तळ्यात, हे शब्द येऊ शकतात. पाय, पायापासून, पायाजवळ, पायात. घरटे, घरटे, घरट्यापासून, घरट्याजवळ, घरट्यात, हे सारे शब्द तयार होऊ शकतात. बरोबर, मग हेही पाहिलेले आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, तुम्हाला शाळेत वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता. काय करता, जरा तुम्ही स्वतःच विचार करा. जर तुम्हाला शाळेत किंवा तुमच्या वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय कराल. मी तर हे करणार होते, मला शाळेत एखादी वस्तू सापडली तर मी ती वर्गातील मुलांना विचारतो की ही वस्तू तुमची आहे की नाही. जर त्यांची नसेल तर मी ती वस्तू वर्ग शिक्षकांकडे देतो. ओके, तर तुम्ही अशा प्रकारे जर तुमच्या वर्गात किंवा तुमच्या शाळेत एखादी वस्तू सापडली तर ती पुन्हा ज्याची आहे त्याचा देण्यासाठीचा प्रयत्न करायचा. कारण ज्यामुळे ज्याची वस्तू हरवलेली आहे त्याला ती वस्तू परत मिळण्याची शक्यता वाढते. ठीक आहे, सगळ्या गोष्टीवरचे जितके प्रश्न होते तितके सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. इथे आणखीन तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथे बघा दिलेलं काय आहे, पिसे. हे पिसे शब्द ते लिहिताना पिसे असे लिहितात आणि बोलताना पिस असे उच्चारतात. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे, म्हणून तुम्हाला मगाशीच मी आणून दिलेलं आहे लक्षात की पिसे असे लिहिताना आपण पिस असं जरी लिहिलं तरी ते दोन्ही चिन्ह सेम म्हणून समानच वापरतात. ही दोन्ही रूपे एकाच शब्दाची दोन रूपे आहेत. इथे दिलेलं आहे बघा, पिसे ही एकाच शब्दाची दोन रूपे आहेत. म्हणून से ऐवजी स, सवर टिंब द्यायचा, पण त्याचा उच्चार अनुस्वारासारखा करायचा नाही. तर या इथेच हा आपला पाठ संपलेला आहे. गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करून ठेवा. आपण भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हसा, खेळा आणि मजेत शिका स्मार्ट स्कूल सोबत. बाय.